खड़िए खड़िए आस पुलकरी राही निवास पाया से बेचारे राही निवास पाया से बेचारे हम नहीं ओढ़े माजे काही हम नहीं ओढ़े माजे नामदेवा काय उठ उठ तिकडे मंगळवेढ्यात मोठा अनर्थ झाला तुझा शिष्य विठ्ठल भक्त चोखोबा कुसवाखाली सापडून वैकुंठाला गेला जा लोक इथून मंगळवेढ्यात किती दूर मी वेळेत कसा पोहोचणार आणि मला चोखोबांचं दर्शन तरी कसं होणार होईल जा तू त्याच्या अस्थी घेऊन पंढरीत महाद्वारी त्याला समाधी दे तो सतत माझ्या दृष्टीसमोर राहा तुम्ही कोण मी तुझा पांडुरंग देवा वहिनी फक्त परमेश्वर रूपात विलीन झाला रडायचं काय त्यात हा कर्मा ही चोखोबाच्या पुण्याईनं तसाच भगवत भक्तो ही Thank you.
चोखा मेरा जन्मुनी महार धन्य चोखा मेरा जन्मुनी महार जाहला मर रहीलो क्या जाहला मर रहीलो क्या नहीं हीन पण नहीं थोर पण नहीं हीन पण नहीं थोर पण समची चरण पांडुरंग समची चरण पांडुरंग कसली जन्मुनी महार धन्य चोखा मेरा जन्मुनी महार हे काय महाराज महान भगवत चोखोबा विठ्ठल रूपात विलीन झाले त्यांच्या या नामदेव महाराज काशीहून वाघवत आणलेली गंगा या अस्थीना घाला गंगेचं तीर्थ पावन होईल चोखोबांचे अभंग त्याने म्हटले तसे मी वेळोवेळी लिहून घेतले आहे ते मी काशी विश्वेश्वराच्या पायावर घालून आणले हे आपण स्वीकार संताची वचन म्हणजे वेद सोयरा कर्मा ह्या अभंग वाणीच्या रूपाने चोखोबा अमर जोवर ज्ञान देवाची मराठी बोली गायली वाचली जाईल तो वर चोखुऱ्याचे अभंग या मराठी मुलखात दोन दुमत करतात